नमस्कार, एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याचा राहिलेला अर्धा एपिसोड आहे त्याचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे. आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की महाराष्ट्र सदस्यांविषयी काय बोलतोय हे सदस्यांना दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 जे फॅन्स आहेत, प्रेक्षक आहेत, ते आपली मतं मांडताना दिसतात. मग ते कमेंट्सद्वारे असू दे किंवा पोस्टद्वारे सोशल मीडियावरती आपली मतं व्यक्त करताना दिसत असतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र सदस्यांबद्दल काय बोलतोय हे सदस्यांना दाखवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की घनश्याम आणि वैभव यांना प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे म्हटलेलं आहे की घरामध्ये सर्वात कमजोर असणारे हे दोन सदस्य आहेत. आणि अभिजित सुद्धा प्रेक्षकांची जी कमेंट्स आहे ती वाचताना दिसत आहे. ती कमेंट अशी आहे मित्रांनो, पावडरवाल्याला मस्त लोळवलं. तर मित्रांनो, अभिजित आहे, त्यांच्यासोबत तिथे अरबाजही आहे आणि तो जो इशारा आहे प्रेक्षकांचा तो अरबाजकडेच आहे. त्यानंतर मित्रांनो, धनंजय दादा आपल्याला प्रेक्षकांची कमेंट्स वाचताना दिसतात आणि ती कमेंट अशी आहे मित्रांनो की निकिशी दादा भीड, पण धनंजय दादा बोलत आहेत की मी अजून भिडायला चालू केलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला पूर्ण एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की महाराष्ट्राचे जे प्रेक्षक आहेत ते सदस्यांविषयी काय बोलतात. मित्रांनो, या बोलण्याचा परिणाम होऊन सदस्यांचे डोळे आता तरी उघडतील का आणि तो जो त्यांचा गेम आहे तो योग्य खेळतील का, हे पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे घरातील सदस्यांविषयी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.